या बातमीचे प्रस्तुतकर्ता हॉटेल टेंट सिटी शाखारी व मांसाहारी जेवणाचं उत्तम ठिकाण। आमचा पत्ता संगमनेर भंडारदरा मार्गावर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर। दिंडोरी तालुकातील पालखेड बंधारा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शाळा पूर्व तयारी मेळावा उत्साह संपन्न झाला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते बापू चव्हाण हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच रेखा गांगुडे, ग्राम पंचायत सदस्य वैशाली गांगुडे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामनाथ पिठे, उपाध्यक्ष विजय गायकवाड, अनवर सय्यद, मुख्याध्यापक अण्णा वानखेडे, एकात्मिक बाल विकासच्या संपर्क अधिकारी भारती गवळी आदी मान्यवर उपस्थित होते। प्रथमतः दाखल पात्र मुलांच्या पालकांमध्ये जाणीव जागृती तसेच शिक्षण व शाळेबद्दल गोडी निर्माण करण्यासाठी ढोल ताशांच्या व लेझिम पथकासह घोषणांच्या गजरात प्रभात फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं। कार्यक्रमाचे अध्यक्ष बापू चव्हाण यांच्या हस्ते सरस्वती प्रतिमा पूजन व श्रीफळ वाढवून या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे। त्यावेळी 60 लाख पात्र विद्यार्थ्यांची नोंद करण्यात आली। 60 पैकी 27 विद्यार्थी मेळाव्यास उपस्थित होते। या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलंय, तर काही विद्यार्थ्यांना टोपी व गुलाब पुष्प देखील देण्यात आलंय। मुख्याध्यापक वानखेडे यांनी फू बाय फू या गीतावर आधारित शाळेचं गीत गाऊन उपस्थित मान्यवरांची व पालकांची आणि विद्यार्थ्यांची दाद मिळवली आहे। त्यानंतर बापू चव्हाण यांच्या हस्ते फीत कापण्यात आली। नाविन्यपूर्ण असे 7 आकर्षक स्टॉल्सची मांडणी करण्यात आली। त्यात नोंदणी कक्ष, शारीरिक विकास, बौद्धिक विकास, सामाजिक व भावनिक विकास, भाषा विकास, गगनपूर्ण तयारी प्रमाणपत्र, गगनपूर्ण तयारी प्रमाणपत्र नोंदणी आदी स्टॉल्सचा समावेश होता। दाखल पात्र विद्यार्थ्यांनी प्रत्येक स्टॉल वरील उपक्रमात सहभाग नोंदवून मेळाव्याचा आनंद लुटलाय। या कार्यक्रमाचं प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक अण्णा वानखेडे यांनी केलं, तर सूत्र संचालन शशिकांत भांबरे यांनी केलंय, तर आभार अमोल पवार यांनी मांडला आहे। आणि आता त्या काळा याच्या जमीन आसमानाचा फरक झालेला आहे। पूर्वीची जी काट होती ती सगळी टाकून गेलेली आहे आणि आता नवीन नवा रूपात मराठी शाळा निर्माण झालेल्या आहेत। रूप तेच आहे, फक्त नवं रूप घेऊन आलेलं आहे। वेगवेगळे नवीन नवीन उपक्रम इंग्लिश मिडियमला, खाजगी मिडियमला स्कोर कशी देता येईल यापेक्षा जास्त प्रकारचं शिक्षण आपल्या मराठी शाळेत केलं जात। मराठी शाळेचं शिक्षण म्हणजे वाघिणीचं दूध आहे, एवढं लक्षात ठेवा। आजपर्यंत जे जे वरच्या उच्च पदाला गेलेले आहेत। मेळावे यशस्वीतेसाठी शिवाजी भोसले, अप्पा थोरा, संजय सोनवणे, गोविंद ढेपले, प्रदीप सावंत, भारती भांबरे, कीर्ती बैरागी आदींनी प्रयत्न केलाय। या प्रसंगी शालेय समितीचे पदाधिकारी तसेच अंगणवाडी सेविका रंजना मोढे, सरला गोतरणे, ललिता शेलार, लता गोतरणे, मदतनीस, विद्यार्थी, पालक, शिक्षक वृंद मोठ्या संख्येनं उपस्थित होते। न्यूज 15 मराठी साठी बापू चव्हाण, दिंडोरी, नाशिक।